सध्या बॉलिवूडमध्ये मी टूचे वादळ सुरू आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर तब्बल 10 वर्षांनंतर असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला आणि यानंतर मीटूचे वादळ मोठ्या प्रमाणात पसरले. मात्र मीटू हा प्रकार अत्यंत वाईट असून तो चुकीचा असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेविका आणि अनाथांची माय असलेल्या सिंधुताई सपकाळ यांनी केली आहे. 10 वर्षांनंतर असा आरोप करणं चुकीचं आहे. ज्यावेळेस असा प्रकार घडला त्यावेळेस या प्रकरणाला वाचा का नाही फोडली असा सवाल सिंधुताई सपकाळ यांनी उपस्थित केलाय. अत्याचार झाल्यानंतर इतक्या वर्षांनी सगळ्यांना जाग काय येते, घटना घडली तेव्हाच आवाज का नाही उठवला असा सवाल ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी विचारलाय. मीटू मोहिमेबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी आपले मत व्यक्त केले. 10 वर्षांनी अशा प्रकारे आरोप करणं चुकीचं आहे असंही त्या म्हणाल्या. काळजात कड उठते तेव्हा माणूस गप्प राहू शकत नाही, त्यामुळे अत्याचार झाला तेव्हाच आवाज उठवायला हवा असंही त्यांनी सांगितले. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात एका कार्यक्रमासाठी पत्रकारांशी बोलताना सिंधुताईंनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. 10 वर्षांनी त्याला वाचा फुटू शकते का? जेव्हाच तेव्हा बोलायला काय हरकत आहे? जेव्हा काळजामध्ये कळ उठते तेव्हा माणूस मुक राहू शकत नाही ना. त्यामुळे 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, असं असं झालं होतं, हा भूतकाळ झाला, भविष्याचं सांगा ना. काय म्हणते का, काही दोषी नसताना सुद्धा त्याला ती सजा भोगावी लागते रे बाळा. त्यामुळे माऊली आतली जिवंत असली पाहिजे. शेवटी ती आरोप करणारी बाई सुद्धा एक बाई आहे, स्त्री आहे, आई आहे, कोणाची तरी ताई आहे माझ्या बाळ, आणि तो सुद्धा ज्याच्यावर आरोप घेतो आपण तो सुद्धा एका मायाचं लेकरूच आहे ना. त्यामुळे कोणाचं वाईट होऊ नये, आणि वाईट जर झालं असतं तर तेव्हाच्या तेव्हा सांगा ना. सजा ही ठरलेलीच आहे. 10 वर्षाने आणि 15 वर्षाने तुम्ही बोंबलायला लागलात, चूक आहे, ही चूक आहे बेटा. हेडलाईन्स प्रायोजक श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव. शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध. श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, दुसरा मजला, गोलाणी मार्केट, जळगाव.